सांगलीच्या मार्केट कमिटीच्या संचालक मंडळ सभापती आणि अधिकाऱ्यांनी विना परवाना बेकायदेशीर व्यापारी गाळे हे विकले, तसेच 2017 पासून मार्केट कमिटीचं लेखापरीक्षण झालेलं नाही. जर लेखापरीक्षण झालं तर यांचा खरा चेहरा जगासमोर येईल आणि मार्केट कमिटीच्या मागील बाजूस कोल्ड स्टोरेजचं आरक्षण असताना या ठिकाणी व्यापाऱ्यांनी गाळे बांधून ते परस्पर विकल्यानं त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी सांगली शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब घेवारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचं यावेळी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे. नोटीस दिल्यानंतर सुद्धा बांधकाम करतात म्हणजे काय त्यांचं धाडस असेल या संदर्भात जरा सखोल अभ्यास करून आम्ही सगळे आमचं शिष्टमंडळ जितूभाईचे असतील अनिल शेट्टे असतील कुलमकरांना असतील मुख्यमंत्र्यांजवळ आम्ही 2-3 दिवसात ती सगळी फाईल त्यांची तयार करून देणार.